झाला, उमऱ्याला बरं तिकडे एक झाला, नंतर इकडे जोसेफ मिंगल कोळी होते स्मगलर, त्याच्या मीटिंगला वडाळ्याला गेलो होतो मी लॉरीमध्ये, ते व्यासपीठने लॉरीत वरून भाषण वगैरे केलं, हार घातली मला, घरी आल्यानंतर एका बशीमध्ये आमच्या माने बशी अशी ठेवलेली होती, म्हणे बघा काय, म्हटलं काय, म्हणे अगं म्हटलं टाचणे हो कुठून च्या, म्हणे म्हटलं मला काय माहीत, काल तुम्ही हार घातले आणि तुम्हाला हो त्या हारामध्ये होत्या, अरे बापरे बोला प्रतापराव आमच्या वडिलांनी आमचं नाव प्रतापराव का नाही ठेवलं तेच करत नाही पण तुम्ही मगाशी शाखेचं म्हणाला, तुम्ही पुण्यामध्ये भिवंडीमध्ये तुम्हाला कधी शाखेत जाण्याबद्दल वगैरे काही आग्रह नाही का झाला घरात कशाचा, शाखेत संघाच्या शाखेत जाण्यासाठी नाही, एकदाच रज्जूभाईने बोलवलं होतं मला, नाही तुम्ही लहान असताना, लहान असताना, लहान असताना मी शिवाजी पार्कच्या शाखेमध्ये हे केलं होतं, जात होता माझ्या वडिलांनी सांगितलं घरी बसून काय करतोय जा शाखेत तिकडे जरा व्यायाम बियाम कर, तिथे व्यायाम कसला जुडोच्या जुडोचं शिक्षण असतं ना गाद्यांवरती लोडायचं, आयला काय मारवार करताना काय गाद्या घर तुमच्या ते हाताळणारात, त्या लाठ्या काठ्या इकडून तिकडून काय शत्रू तुम्हाला सांगू नये, आम्ही आता मागून येतोय लाटून लाठी मागे घ्या असं काही होणार आहे काय, आयला कुठूनही शत्रू येईल, तुमच्या ह्या लाठीचं शिक्षणाचा उपयोग काय, मला ते आवडलं नाही कारण तसंच जातीय वाद, तो मला सहन नाही झाला, एक एक दोन वर्ष काढली मी निघालो बौद्धिक, ते वैश्विक बुद्धी नसताना ऐका सांगतो तुम्ही बौद्धिक ऐकली कसली बौद्धिक, त्या वयात कसलं बौद्धिक कळत त्याला, आम्हाला स्वतःला नव्हतं काय कळत, जातीवादाचं काय तुम्हाला हे दिसलं, थोडस हे दिसायचं मला बामणशाही, मी तो नायकाला आमचे नाईक होते आमच्या ग्रुपचे, त्यानंच मी विचारलं म्हटलं असं सा इथे सगळे हे दिसत आहेत ब्राह्मण दिसत आहेत, नाही ना म्हणे माटुंगेच्याच्यावर एक खूप सिंधी आहेत, मग म्हटलं ते सिंधी आहेत, मला नाही ते मला जातपात नाही आवडत, भयंकर तिडीक आहे हे जे चालतं ना आली दलित साहित्य तसं साहित्याला जात काय लावताय तुम्ही, माझं एक वाक्य आहे पोटाला जात नसते पण जातीला पोट लावू नका, पोटाला जात नसते त्याला जात लावू नका, की हे ओबीसीचं पोट आहे हे अमक्याचं पोट आहे, पोट काय आहे मग आता हे सगळे घेत नाही पण निधन पोटा पण आलो, म्हटलं दत्ताजी पाहिजेच, दत्ताजी आमचे भडक डोक्याचे नेमकं त्याला त्यांच्या कुलपाची चावी हरवलेली, आता कुलपाची चावी ते आत्ता इतके शिव्या दिलेत त्यांनी.